आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। रोजगार मेळाव्यात सोलापूर रेल्वे विभागातर्फे 42 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। मध्य रेल्वे सोलापूर विभागाकडून रोजगार मेळाव्यात 42 जणांना नियुक्तीपत्र दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार मेळावा 2023 मोहिमेअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये एकूण 10,00,000 नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याचा उद्देश आहे। 20 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याअंतर्गत मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्रसिंह परिहार यांच्या हस्ते 42 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले। रेल्वेसाठी कठोर आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला यावेळी मान्यवरांनी दिला। यावेळी वरिष्ठ परिचालन प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी रेल्वेच्या संरक्षेविषयी मार्गदर्शन केले। सेना में करने के बाद सर्विस करने के बाद अभी रेल सेवा में आया हुआ हूँ। यहाँ मैं एज ए स्टेशन मास्टर नौकरी के लिए आया हूँ। यहाँ पर मेरा डॉक्यूमेंटेशन सोलापुर डिवीज़न में बहुत अच्छे तरीके से हुआ। पूरा यहाँ का जो सरकारी तंत्र है उसने बहुत मदद करी हमारी। हमारा डॉक्यूमेंटेशन जो भी कम था उसको पूरा करवाया, हमारी नियुक्ति करवाई और मुझे बहुत ही खुशी है कि मैं सोलापुर डिवीज़न में सर्विस कर रहा हूँ। और जो माननीय प्रधानमंत्री जी उनके द्वारा जो कर्मयोगी प्रोग्राम चलाया है उससे हमको बहुत मदद मिल रही है। जॉइनिंग साठी मला सोलापूर डिव्हिजन मिळालेला आहे। जॉइनिंगसाठी इथला स्टाफ खूप समर्पित आहे आणि इथं सर्व डॉक्युमेंटची प्रोसेस आणि जे जॉइनिंगची प्रोसेस आहे पूर्ण एकदम व्यवस्थित सुरळीत आणि खूप जलद गतीने पूर्ण झालेली आहे। त्याबद्दल मी सोलापूर डिव्हिजनचे मनापासून आभार मानतो। याप्रसंगी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी GP भगत, वरिष्ठ परिचालन प्रबंधक प्रदीप हिरडे, सहायक कार्मिक अधिकारी सुधीर खोत आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कल्याण निरीक्षक अक्षय गर्दणे, जनसंपर्क निरीक्षक यश जनबंधू, त्याचबरोबर श्री ब्रह्मय्या, नागेश नवले, संजीव कुमार आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कार्मिक अधिकारी सुधीर खोत यांनी केले। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।